फरसाण कंपनीत आग लागल्यावर ते दरवाजे ठोठावत राहिले, पण दरवाजातून बंद असल्यानं 12 जीवांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मुंबईत काम करण्यासाठी आलेल्या या दुर्दैवी अभागे जीवांची कहाणी खरोखर चटका लावून जाणारी. उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर इथून रोजीरोटीच्या शोधार्थ मुंबईत आलेल्या राम नरेश गुप्तांचा हा फोटो. साकीनाक्यात फरसाण फॅक्टरीत बळी गेलेला हा अभागी जीव. 2.5 वर्षांपूर्वी आपला भाऊ अर्जुन गुप्तांसह राम नरेश गुप्ता इथं मुंबईत आले होते. भाऊ अर्जुनला तर तेव्हा याची कल्पनाही नव्हती की ज्या दुकानात स्वादिष्ट फरसाण बनवण्याकरता आपण भावाला नोकरी मिळवून दिली तिथे त्याची चिता रचली जाईल. या दुकानात 16 कामगार काम करत होते. 4 जण जीव वाचवण्यात यशस्वी झाले तर 12 जण वाचू शकले नाहीत. या अपघातात 19 ते 25 वयोगटातल्या कामगारांचे बळी गेलेत. अर्जुन आणि राम नरेश यांचा तिसरा भाऊ दिलीपही याच कंपनीच्या कल्याणमधल्या दुकानात काम करतो. दर रविवारी तिन्ही भाऊ एकमेकांना भेटायचे. के भाई जो मुझे थोड़ा उनको लगभग 19-20 साल के ही थे. अब आगे आपने परिवार वालों को क्या सूचना दी है इस बार? हाँ, सूचना दे दिया हूँ. क्या कहना था परिवार वालों को? कहने का था अभी बोल रहे थे, मैं बुलाया था आने के लिए उनको, अभी बोल सुनाई पड़ रहे आ रहे हूँ. अच्छा, क्या किसी ने कुछ मदद के बारे में? कुछ नहीं. पाहता पाहता ही फैक्ट्री आगीच्या भक्षस्थानी पडली. या मागे कोणता घातपात तर नाही ना याचाही तपास केला जातोय. कंपनी बंद थी, जो फरसान की दुकान थी ये भी बंद थी, और उसके बाद में जब चालू हुआ, उसके बाद में जब फायर कुछ कम हुआ तो अंदर से 12 बॉडी निकली. 12 बॉडी बाहर निकली. सर, कितने लोग काम करते होंगे? अब तकरीबन 17-18 थे, जिसमें 5-6 बाहर निकल के आ गए. पहले ये जो अंदर 12 बचे थे वो फंस गए और 12 की बॉडी निकली. नियमांचं उल्लंघन करून कारखाना चालवला जात असल्याचा संशय आहेच. इतक्या छोट्या दुकानात तब्बल 16 लोक दाटीवाटीनं काम करत होते, यावरून संशयाला जागा आहेच. मात्र अशा प्रकारे सुरू असलेलं हे मुंबईतलं एकमेव दुकान नाही. मुंबईत अशी अनेक दुकानं सर्रास सुरू आहेत. अनेक दुकानात शेकडो मजूर जीवावर उदार होऊन काम करतायत. महापालिकेनं अशा दुकानांवर तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे. अमित कोटेच्या झी मीडिया, मुंबई.